राईट आणि लेफ्ट बंडल ब्रँच ब्लॉक आणि राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी असे चार टॉपिक पाहणार आहोत. ते पाहण्यापूर्वी आपण शॉर्टमध्ये ॲक्सेस डेव्हिएशन परत एकदा रिपीट करूया. ॲक्सेस डेव्हिएशन म्हणजे हा नॉर्मल ॲक्सेस ऑफ हार्ट आहे, तर हा -30 to +110 या रेंजमध्ये नॉर्मली असला पाहिजे. तो जर ह्याच्या पलीकडे किंवा 110 पलीकडे गेला तर दॅट इज कॉल्ड ॲज अबनॉर्मल ॲक्सेस डेव्हिएशन. तर अबनॉर्मल ॲक्सेस डेव्हिएशन ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे, तरी पण इथे शॉर्टमध्ये सांगते. तर ॲक्सेस लेफ्ट साईडला डेव्हिएट होतो. आता ही हार्टची लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे, इथे एस ए नोड आहे, ही राईट साईड, ही लेफ्ट साईड. तर ॲक्सेस नॉर्मली इथे तो असा जर लेफ्टला गेला तर दॅट इज कॉल्ड ॲज लेफ्ट ॲक्सेस डेव्हिएशन. तर ह्या लेफ्ट ॲक्सेस डेव्हिएशनमध्ये काय होत असतं, तर हे जे काही ॲक्सेस इकडे गेल्यामुळे इकडच्या लीड्समधला क्यू आर एस कॉम्प्लेक्स हा पॉझिटिव्ह असतो, म्हणजे क्यू आर असा कॉम्प्लेक्स दिसतो, आर टॉल असतो. आणि ॲक्सेस इकडे गेल्यामुळं इकडे एस वेव येते, निगेटिव्ह वेव, स्मॉल आर एस याचं रिफ्लेक्शन म्हणून इथे एस वेव तयार होते. म्हणजे पॉझिटिव्ह क्यू आर इकडे आणि स्मॉल आर एस इकडे सेकंड थर्ड ए व्ही एफमध्ये. तर असं जर झालं तर दिस इज कॉल्ड ॲज लेफ्ट ॲक्सेस डेव्हिएशन. आता आपण ह्याचा ई सी जी पाहूया. हा याचा ई सी जी आहे. तर मी सांगितलं फर्स्ट आणि ए व्ही एल, तर फर्स्ट आणि ए व्ही एलमध्ये पॉझिटिव्ह वेव आहे इथे दाखवल्यासारखी, फर्स्ट आणि ए व्ही एलमध्ये. आणि सेकंड थर्ड ए व्ही एफ, सेकंड थर्ड आणि ए व्ही एफ हे फर्स्ट सेकंड थर्ड तीन लीड आहेत. सेकंड थर्ड आणि ए व्ही एफमध्ये निगेटिव्ह वेव आणि फर्स्ट आणि ए व्ही एलमध्ये पॉझिटिव्ह वेव, म्हणजे हे लेफ्ट ॲक्सेस डेव्हिएशन आहे. त्यानंतर हे राईट ॲक्सेस डेव्हिएशन, ह्याच्यामध्ये हा ॲक्सेस राईटला गेला आहे, ही राईट साईड आहे हार्टची. तर सेकंड थर्ड ए व्ही एफ पॉझिटिव्ह आलो आणि फर्स्ट ए व्ही एल निगेटिव्ह आलो, ॲक्सेस इकडून इकडे आलं आहे त्यामुळे फर्स्ट ए व्ही एल निगेटिव्ह, त्याला म्हणायचं राईट ॲक्सेस डेव्हिएशन. इथे पहा फर्स्ट आणि ए व्ही एल, हे फर्स्ट आणि ए व्ही एल निगेटिव्ह आले लेफ्ट साईडचे, आणि सेकंड थर्ड ए व्ही एफ, सेकंड थर्ड आणि ए व्ही एफ पॉझिटिव्ह आहेत. सेकंड थर्ड ए व्ही एफ हे पॉझिटिव्ह आले, इट मीन्स हा ॲक्सेस हा सेकंड थर्ड ए व्ही एफकडून इकडे गेला आहे त्यामुळे इथे निगेटिव्ह आले. तर इकडे ॲक्सेस गेला म्हणजे राईट ॲक्सेस डेव्हिएशन. तर असे दोन ॲक्सेस डेव्हिएशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. शॉर्टमध्ये इथे फर्स्ट ए व्ही एल पॉझिटिव्ह, सेकंड थर्ड ए व्ही एफ निगेटिव्ह म्हणजे लेफ्ट ॲक्सेस डेव्हिएशन, आणि सेकंड थर्ड ए व्ही एफ पॉझिटिव्ह आणि फर्स्ट आणि ए व्ही एल निगेटिव्ह म्हणजे राईट ॲक्सेस डेव्हिएशन. आता आपण राईट बंडल ब्रांच ब्लॉकमधले ई सी जी चेंजेस पाहणार आहोत. ब्रांच ब्लॉक डायग्नोस करण्यापूर्वी आपण व्ही वन आणि व्ही सिक्समधलं रिकॉल करूया आर एस कॉम्प्लेक्स कसा असतो. तर हा जो काही सेप्टल फॅक्टर आहे डिपोलरायझेशनचा तो लेफ्ट टू राईट जातो आणि व्हेंट्रिक्युलर ॲक्सेस आहे. तसं ह्या दोन वेक्टर्समुळं व्ही वन आणि व्ही सिक्समधला क्यू आर एस कॉम्प्लेक्स असतो. हे व्ही सिक्स आहे, हे व्ही वन आहे. तर व्ही वनमध्ये काय असतं, स्मॉल आर एस असतो. हा स्मॉल आर कशामुळे असतो, तर हे जे राईटवर्ड्स आहे त्याच्यामुळे व्ही वनमध्ये पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आर, आणि हे जे काही टोटल व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आहे त्यामुळे एस, कारण ह्या व्हेंट्रिकलचं जे काही म्हणजे हा व्ही वनची जी काही डायरेक्शन आहे त्याच्या ह्या अपोजिट आहे त्यामुळे निगेटिव्ह वेव, म्हणून स्मॉल आर एस असं नॉर्मली तयार होतं. आणि व्ही सिक्समध्ये ह्या सेप्टलमुळं क्यू आणि ह्या जे काही एकूण व्हेंट्रिकलचं डिपोलरायझेशन आहे त्याचा आर असा क्यू आर पॅटर्न डेव्हलप होत असतो. आणि ज्या दोन्ही व्हेंट्रिकल्स ॲट अ टाईम डिपोलराईज होत असल्यामुळं हा जो काही क्यू आर एस कॉम्प्लेक्स आहे हा सिंगल वेव आहे, सिंगल आहे, ह्याच्यामध्ये नॉच किंवा दोन वेवफॉर्म असे नाही आहेत. तर हे झालं नॉर्मल वेवफॉर्म ऑफ व्ही वन टू व्ही सिक्स. आता आपण राईट बंडल ब्रँच ब्लॉक पाहणार आहोत. तर राईट बंडल ब्रँच ब्लॉकमध्ये काय होतं, जे राईट साईडचं व्हेंट्रिकल आहे ते राईट बंडल ऑफ हिसनं सप्लाय केलेलं असतं. तर ह्या बंडल ब्रँच ब्लॉकमुळं राईट साईडच्या व्हेंट्रिकलचं डिपोलरायझेशन डिले होतं, म्हणजे ते लेफ्ट व्हेंट्रिकलच्या नंतर डिपोलराईज होतं. त्यामुळे हा स्मॉल आर हा सेप्टल डिपोलरायझेशन आहे, हे लेफ्ट बंडलमुळे असतं त्यामुळे ते तसंच राहतं व्ही वनमध्ये. त्यानंतर एस जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनमुळे क्रिएट झालेली वेव आहे, ती तशीच राहते. आणि त्याच्यानंतर सेकंड आर प्राईम डेव्हलप होतो. हा आर प्राईम का असतो, तर जे राईट साईडचं व्हेंट्रिकल आहे ते ह्याच वेळेला डिपोलराईज न होता थोडंसं डिलेनं डिपोलराईज होतं, कारण राईट बंडल ब्रांच ब्लॉक आहे त्यामुळे ॲक्च्युली राईट बंडलमधनं इम्पल्स येत नाही, तर जो काही लेफ्ट बंडल आहे त्या लेफ्ट बंडलमधलं इम्पल्स
हा राईट साईडला येतो आणि त्यामुळे राईट वेंट्रिकल डिपोलराइज होती, पण ती थोडीशी उशिरा होती आणि त्यामुळे टाईम लॅग पडतो आणि त्यामुळे मूळ आर एस वेव नंतर पुन्हा एक पॉझिटिव्ह आर प्राईम असं डिफ्लेक्शन येतं. तर हे आर एस आर डॅश हा जो काही आर एस आर प्राईम हा जो काही पॅटर्न तयार झाला हा पॅटर्न दिसतो व्ही वनमध्ये. तर इट इज इंडिकेटिव्ह ऑफ राईट बंडल ब्रांच ब्लॉक. असंच व्ही सिक्समध्ये क्यू सेप्टल डिपोलरायझेशनच्या नॉर्मल दिसतो, कारण लेफ्ट बंडल तर नॉर्मल आहे, आपण राईट बंडल ब्रांच ब्लॉक पाहतो आहे, लेफ्ट बंडल तर नॉर्मल आहे, त्यामुळं व्ही सिक्समधला क्यू नॉर्मल आहे, व्ही सिक्समधला आरही नॉर्मल आहे कारण लेफ्ट बंडल नॉर्मल आहे. पण त्याच्यानंतर ही एस वेव, ही एस एक डिलेड एस वेव तयार होते. ही एस वेव का? तर हे जे काही राईट व्हेंट्रिकल आहे ह्याचं जे काही डिलेड डिपोलरायझेशन झालं त्याचं रिफ्लेक्शन म्हणून इथे डिलेड एस वेव तयार होते आणि त्यामुळं एस क्यू आर आणि डिलेड एस, आणि हा एस हा वाईड आणि स्लर्ड असतो. तर अशा पद्धतीचा वेवफॉर्म हा व्ही सिक्समध्ये दिसतो, म्हणजे क्यू आर आणि स्लर्ड एस, म्हणजे एकूण क्यू आर एस कॉम्प्लेक्स हा इथं आणि इथे दोन्हीकडे 0.12 पेक्षा कमी असला पाहिजे. तर इथे आणि इथे दोन्हीकडे क्यू आर एस कॉम्प्लेक्स वाईड झालेला असतो आणि एस स्लर्ड असतो. आता हे जे काही लेफ्ट साईडचे लीड्स आहेत, म्हणजे जसा व्ही सिक्स आहे तसा आपण बघितला फर्स्ट लीड किंवा सेकंड लीड किंवा ए व्ही एल यांच्यामध्ये सुद्धा अशी स्लर्ड एस वेव दिसते. तर स्लर्ड एस वेव इन दीज लॅटरल लीड्स, म्हणजे लीड वन किंवा ए व्ही एल किंवा लीड सेकंड, आणि व्ही वनमध्ये आर एस आर प्राईम पॅटर्न आणि व्ही सिक्समध्ये स्लर्ड एस पुन्हा आणि वायडन क्यू आर एस कॉम्प्लेक्स, हे जे आहे दॅट इज इंडिकेटिव्ह ऑफ राईट बंडल ब्रांच ब्लॉक. याशिवाय राईट बंडल ब्रांच ब्लॉकमध्ये जे काही राईट साईडचे चेस्ट लीड्स आहेत, म्हणजे व्ही वन आणि व्ही टू, याच्यामध्ये टी वेव इन्व्हर्जनसुद्धा दिसतं. इथे आपण एक ई सी जी पाहणार आहोत राईट बंडल ब्रांच ब्लॉकचा. तर इथे पहा व्ही वन जो लीड आहे त्याच्यामध्ये आर एस आणि पुन्हा एक आर आहे, हा आर हा डिलेड राईट व्हेंट्रिकलच्या डिपो राईट बंडल ब्रांच ब्लॉक असल्यामुळं राईट व्हेंट्रिकल हे डिलेड डिपोलराइज होतं आणि त्यामुळे एक ॲडिशनल आर तयार होते, म्हणजे आर एस आर डॅश पॅटर्न तयार झाला आणि टी वेव इन्व्हर्जन झालं आणि आर एस आर डॅश किंवा आर प्राईम जो आहे हे वाईडंड आहे नेहमीच्या ड्युरेशनपेक्षा आणि इन्व्हर्टेड टी वेव आहे, असं पिक्चर आपल्याला व्ही वन व्ही टू दोन्हीमध्ये पाहायला मिळतं. व्ही टूमध्ये पण तेच पिक्चर पाहायला मिळतं, टी वेव इन्व्हर्जन दिसतं. आणि व्ही सिक्समध्ये मी सांगितलं तर हे स्लर्ड एस असते, नॉर्मल अशी एकदम शार्प पाहिजे, तर अशी न होता शार्प न होता ती अशी स्लर्ड स्लोली असेंड होते ही एस वेव. तर ही स्लोली असेंड होणारी एस वेव ही राईट साईडचं राईट व्हेंट्रिकलचं डिलेड डिपोलरायझेशन दाखवते. हीच वेव आपल्याला व्ही फर्स्ट लीड सेकंड लीड आणि ए व्ही एलमध्ये सुद्धा कधी कधी दिसते, मेनली फर्स्ट आणि सेकंड लीडमध्ये इथे दिसते स्लर्ड एस, म्हणजे हा एस शार्प न होता हा एस स्लर्ड झालेला आहे. तर एस स्लर्ड इन फर्स्ट लीड सेकंड लीड, त्यानंतर इन व्ही सिक्स एस स्लर्ड आणि व्ही वनमध्ये आर एस आर डॅश पॅटर्न विथ टी वेव इन्व्हर्जन, व्ही टूमध्ये पण आर एस आर डॅश पॅटर्न विथ टी इन्व्हर्जन. तर हे दाखवतं की देर इज राईट बंडल ब्रांच ब्लॉक. आता पुन्हा मगाच्या पिक्चरकडे जाऊया. मी सांगितलं की हे जे काही सेप्टल डिपोलरायझेशन आहे तर हे लेफ्ट बंडलमुळं असतं, लेफ्ट बंडल ऑफ हिस, आणि त्या लेफ्ट बंडल ऑफ हिसमुळं ह्या लेफ्ट साईडचं व्हेंट्रिकल जे आहे त्याचं डिपोलरायझेशन होतं आणि राईट बंडलमुळं राईट व्हेंट्रिकलचं. आता आपण लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक पाहणार आहोत. तर लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉकमध्ये काय होतं, हे जे काही सेप्टल डिपोलरायझेशन आहे हे लेफ्ट बंडलमुळं आहे, तर हा व्हेक्टर डिसॲपिअर होतं कारण इथे लेफ्ट बंडल ब्लॉक होत असतं आणि त्यामुळं हा जो काही व्हेक्टर आहे हा डिसॲपिअर होतो. म्हणजे क्यू जो आपल्याला नॉर्मली व्ही सिक्समध्ये दिसायला पाहिजे किंवा ह्या साईडच्या फर्स्ट लीड किंवा ए व्ही एल किंवा सेकंड लीड ह्याच्यामध्ये जो क्यू दिसायला पाहिजे ह्या लॅटरल लीड्समध्ये, तर हा क्यू वेव ही क्यू वेव डिसॲपिअर होते कारण हे लेफ्ट बंडल जे आहे ते ब्लॉक झालेलं आहे आणि त्यामुळे हे जे इथलं जे काही ह्या व्हेंट्रिकलचं डिपोलरायझेशन आहे हे राईट बंडलमधून होणार आहे आणि ते थोडंसं डिलेड होणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट अशी होते की व्ही सिक्समधला क्यू डिसॲपिअर होतो. हे जे काही सेप्टल डिपोलरायझेशन आहे हे राईट टू लेफ्टच होतं, लेफ्ट बंडल ब्लॉक झाला त्यामुळं राईट बंडलमधून होतं आणि राईट टू लेफ्ट होतं, त्यामुळे त्याची पर पहिली एक पॉझिटिव्ह वेव तयार होते आणि दुसरी पॉझिटिव्ह वेव ही लेफ्ट व्हेंट्रिकलच्या डिपोलरायझेशनमुळं, त्यामुळं टोटल दोन पॉझिटिव्ह वेव एकत्र येऊन एक वाईडंड क्यू आर एस कॉम्प्लेक्स तयार होतो व्ही सिक्समध्ये. नॉर्मली व्ही सिक्समध्ये जी क्यू वेव छोटी पाहिजे
सेप्टल डिपोलरायझेशनची ती डिसॲपिअर होते, कारण लेफ्ट बंडलमधून झालेल्या सेप्टल डिपोलरायझेशनमुळे ती क्यू वेव्ह तयार झालेली असते. तर इथे लेफ्ट बंडलच ब्लॉक झाले, त्यामुळं सेप्टल क्यू वेव्ह नाही आहे व्ही सिक्समध्ये, आणि त्याच्याऐवजी हे जे सेप्टम आहे ह्या राईट बंडलमुळे डिपोलराईज झालं, आणि त्यामुळं ती वेव्ह राईट टू लेफ्ट गेली, आणि त्यामुळं त्याचं पहिलं पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन आणि सेकंड पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन डिलेड लेफ्ट व्हेंट्रिकलच्या डिपोलरायझेशनमुळं, त्यामुळे ही टोटल व्ही सिक्समध्ये आर वाईड तयार होते. आणि ह्याच्या उलटं व्ही वनमध्ये एस वाईड असते, कारण पहिल्यांदा डिपोलरायझेशन इथं होतं राईट बंडलमुळं, आणि त्यामुळंच इकडे डिपोलरायझेशन होतं. पण या दोन्हीमध्ये ड्युरेशन असतं, आणि ड्युरेशन असल्यामुळं हे जे काही क्यू आर एस कॉम्प्लेक्स आहे हा वाईड होतो. ह्याच्यामध्ये कधीकधी डब्ल्यू आणि इथे एम असा पॅटर्न पण दिसतो. तर दॅट इज लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. तसंच ह्याबरोबर व्ही फाईव्ह व्ही सिक्स हे जे लॅटरल लीड्स आहेत, तसंच फर्स्ट ए व्ही एल, ह्या लीड्समध्ये टी वेव्ह इन्व्हर्जन दिसतं. दॅट टी वेव्ह इन्व्हर्जन इज ड्यू टू लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. आता इथे आपण एक लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉकचा ई सी जी पाहिलेला पाहत आहोत. तर ह्या ठिकाणी हा जो काही व्ही सिक्स आहे, तर ह्या व्ही सिक्समधला हा जो काही क्यू आर एस कॉम्प्लेक्स आहे, इथं क्यू अपसेंट आहे. लेफ्ट बंडल जे असतं ते सेप्टल डिपोलरायझेशन करतं आणि त्यामुळे क्यू वेव्ह तयार होत असते. आता इथे लेफ्ट बंडल ब्लॉक झाल्यामुळं व्ही सिक्समध्ये क्यू वेव्ह अजिबात नाही आहे, आणि क्यू आर एस कॉम्प्लेक्स हा जो काही आहे हा वाईड आहे, आणि व्ही सिक्समध्ये टी वेव्ह इन्व्हर्जन आहे. तसंच व्ही वनमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी डीप एस वेव्ह दिसते आणि टॉल टी दिसतो. तर ही डीप एस वेव्ह जी आहे दॅट इज इंडिकेटिव्ह ऑफ लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. त्याचबरोबर इथे फर्स्ट लीड सेकंड लीड यांच्यामध्ये क्यू वेव्ह अपसेंट आहे. नॉर्मली असली पाहिजे फर्स्ट सेकंड किंवा ए व्ही एलमध्ये जी क्यू वेव्ह असली पाहिजे, जी लेफ्ट बंडलमुळं सेप्टल डिपोलरायझेशनहून ती क्यू वेव्ह तयार होत असते. तर ती लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉकमुळं ती सेप्टल डिपोलरायझेशन होऊ शकत नाही लेफ्ट टू राईट, आणि त्यामुळे ही क्यू वेव्ह अपसेंट असते फर्स्ट सेकंड ए व्ही एलमध्ये आणि टोटल क्यू आर एस कॉम्प्लेक्स. इथे पण 0.12 सेकंड्स पाहिजे, तर त्याच्यापेक्षा हा क्यू आर एस कॉम्प्लेक्स वाईड दिसतो आहे. तर दॅट इज इंडिकेटिव्ह ऑफ लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. आर बी बीची समरी पाहूया. राईट बंडल ब्रांच ब्लॉकमध्ये आर एस आर प्राईम व्ही वनमध्ये विथ टी वेव्ह इन्व्हर्जन, आणि व्ही सिक्समध्ये क्यू आर विथ स्लर्ड एस असा जर पॅटर्न असेल तर दॅट इज इंडिकेटिव्ह ऑफ राईट बंडल ब्रांच ब्लॉक. आणि लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉकमध्ये डीप एस विथ टॉल टी व्ही वनमध्ये किंवा डब्ल्यू पॅटर्न व्ही वनमध्ये, आणि व्ही सिक्समध्ये क्यू अपसेंट आणि एम पॅटर्न विथ टी वेव्ह इन्व्हर्जन असं जर असेल तर दॅट इज इंडिकेटिव्ह ऑफ लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. आता आपण व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी पाहूया. व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणजे ते व्हेंट्रिकल थिक होतं, तर ते व्हेंट्रिकल थिक झाल्यामुळं त्यामधला जो काही करंटचा मॅग्निट्यूड आहे तो वाढतो, आणि त्यामुळं त्याच्या जवळचे जे लीड्स आहेत त्याच्यामध्ये आर वेव्ह टॉल होते. आता इथे राईट व्हेंट्रिकल असल्यामुळं जे काही व्ही वन आहे त्याच्यामधली आर ही टॉलर होते, तर अँड दॅट इज टॉलर दॅन एस. ॲक्च्युली आर लहान पाहिजे आणि एस मोठा पाहिजे व्ही वनमध्ये. त्यानंतर सेकंड चेंज असा होतो की जे काही आर एस प्रोग्रेशन आहे तर ते डिले होतं, म्हणजे काय आपण ई सी जीमध्ये पाहूया. त्यानंतर राईट ॲक्सिस डेव्हिएशन असतं, म्हणजे टॉल आर इन थर्ड लीड अँड एस इज ग्रेटर दॅन ए व्ही एल, म्हणजे काय तेही आपण ई सी जीमध्ये पाहूया. आणि टी वेव्ह इन्व्हर्जन असतं, हे जे काही ज्या लीड्समध्ये आर टॉल दिसतो तर त्या लीड्समध्ये टी वेव्ह इन्व्हर्जन दिसतं. दॅट इज कॉल्ड एज राईट व्हेंट्रिक्युलर स्ट्रेन पॅटर्न. आता म्हणजे काय ते आपण हे ई सी जीमध्ये पाहूया. तर हा एक राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीचा ई सी जी आहे. या ई सी जीमध्ये तुम्ही पाहिलं असेल हे जे काही व्ही वन आहे, तर ह्या व्ही वन लीडमध्ये आर जो काही आहे ॲक्च्युली कसा पाहिजे, व्ही वनमध्ये आर जो आहे हा असा पाहिजे, छोटा आर आणि मोठा एस असं पाहिजे. पण इथे काय झालं आहे, आर इज ग्रेटर दॅन एस, आर मोठा झाला आहे. तर आर मोठा दॅट इंडिकेट्स की राईट साईडच्या लीडमधलं डिपोलरायझेशनचा कंपोनंट जास्त वाढला आहे, त्याची मॅग्निट्यूड वाढली आहे, कारण राईट व्हेंट्रिकलची हायपरट्रॉफी झालेली आहे. तर व्ही वनमध्ये आर टॉलर असतो. दुसरं, हा जो काही आर आहे हा 7 mm पेक्षा मोठा असतो, आणि आर एस रेशो ग्रेटर दॅन 1, आर मोठा झाल्यामुळं आर एस रेशो ग्रेटर दॅन 1. तर हा जो काही आर आहे हा 7 mm, 5 mm, एक ब्लॉक म्हणजे 5 mm, इथे 2 ब्लॉकपेक्षा मोठा आहे हा. तर दॅट इज मोर दॅन 7 mm व्ही वनमध्ये, आणि त्यामुळं इट शोज राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. तसंच
आर एस वेव प्रोग्रेशन, आर एस वेव प्रोग्रेशन म्हणजे काय, इथे स्मॉल आर एस आहे तर व्ही फोर पर्यंत येईपर्यंत आर एस पॅटर्नमध्ये आर मोठा होत असतो, आणि व्ही फाईव्हमध्ये तर क्यू आर एस ॲज गुड ॲज नसल्यासारखा लहान असतो. म्हणजे व्ही फोरपासनं व्ही फाईव्हपर्यंत जाईपर्यंत आर टॉलर झाला पाहिजे आणि एस कमी झाला पाहिजे. इथे मात्र व्ही सिक्स, व्ही फाईव्ह, व्ही सिक्समध्ये सुद्धा आर एस पॅटर्न आहे. म्हणजे हा जे काही आर वेव प्रोग्रेशन, आर वेव मोठी मोठी होत गेली पाहिजे, व्ही फोर व्ही फाईव्ह पर्यंत आर वेव टॉलर होत गेली पाहिजे आणि एस लहान होत गेली पाहिजे. तसं न होता इथे व्ही फाईव्ह व्ही सिक्समध्ये पण आर एस पॅटर्न दिसतोय, इथे नुसता टॉल आर दिसला पाहिजे, तिथे आर एस पॅटर्न. म्हणजे काय, आर वेवचं जे काही व्ही वन टू व्ही सिक्स प्रोग्रेशन आहे तर ते डिले झालं, ते ॲक्च्युली इथंच झालं पाहिजे. व्ही थ्री व्ही फोरमध्येच आर टॉलर झाला पाहिजे, एस लहान झाला पाहिजे. व्ही फोरमध्ये आर हा एसपेक्षा मोठा पाहिजे आणि व्ही फाय व्ही सिक्समध्ये तर एस खूपच लहान पाहिजे आणि आर मोठा पाहिजे. तर असं न होता आर एस पॅटर्न इथे दिसतोय, दॅट इज कॉल्ड एज डिलेड आर वेव प्रोग्रेशन. आणि व्ही वन आणि व्ही टूमध्ये एस टी डिप्रेशन टी वेव इन्व्हर्जन दिसते, व्ही वन व्ही टूमध्ये व्ही थ्रीमध्ये सुद्धा दिसते. दॅट इज कॉल्ड एज राईट व्हेंट्रिक्युलर स्ट्रेन पॅटर्न. तर इट शोज राईट व्हेंट्रिक्युलर, हे जे काही सगळे चेंजेस आहेत दे शो राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. आणि आर व्ही एचमधलं शेवटचं फाइंडिंग म्हणजे आर व्ही एचमध्ये राईट ॲक्सिस डेव्हिएशन असतं. आता मी इथे सांगितलं राईट ॲक्सिस डेव्हिएशनमध्ये थर्ड पॉझिटिव्ह असतो आणि ए व्ही एल, फर्स्ट ए व्ही एल नेगेटिव्ह असतो. तर फर्स्ट ए व्ही एल निगेटिव्ह आणि थर्ड पॉझिटिव्ह, मेनली ए व्ही एल पाहायचा, ए व्ही एल नेगेटिव्ह आणि थर्ड पॉझिटिव्ह म्हणजे राईट ॲक्सिस डेव्हिएशन. इथे पहा थर्ड पॉझिटिव्ह आहे आणि ए व्ही एल निगेटिव्ह आहे. हे दोन लीड्स डेफिनेटली पाहिजे. जर ए व्ही एलमध्ये एस मोठा असेल आरपेक्षा आणि थर्ड पॉझिटिव्ह असेल तर दॅट इज राईट ॲक्सिस डेव्हिएशन. त्यामुळे राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीमध्ये राईट ॲक्सिस डेव्हिएशन असतं. हे पाहिलं आपण राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी ऑर आर व्ही एच. आता आपण पाहणार आहे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीमध्ये काही काही क्रायटेरिया दिलेत, पण मेनली आपण हे लक्षात घ्यायचं की लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीमध्ये लेफ्ट व्हेंट्रिकलचा थिकनेस वाढलेला असतो आणि त्यामुळे त्या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये करंटची मॅग्निट्यूड जास्त असते आणि त्यामुळे व्ही फाईव्ह व्ही सिक्स ह्यामधले आर जे असतात ते टॉलर असतात आणि त्याची मिरर इमेज म्हणून एसमधला व्ही वनमधला एस किंवा व्ही टूमधला एस हे टॉलर असतात. तर पहिला रूल असा आहे की एस इन व्ही वन प्लस आर इन व्ही फाईव्ह इज शूड इट शूड बी मोर दॅन 35. हे 35 एम एमपेक्षा या दोन्हीची बेरीज, व्ही वनमधला एस आणि व्ही फाईव्हमधला आर यांची बेरीज 35 एम एमपेक्षा जास्त आली पाहिजे. त्यानंतर ए व्ही एलमधला जो आर आहे, ए व्ही एल हा सुद्धा हे पाहे इकडे लॅटरल लीड आहे, तर ह्याच्यातला आर पण टॉलर होतो कारण हे लेफ्ट व्हेंट्रिकल इकडेच आहे. त्यामुळे हा जो काही लीड आहे ए व्ही एल, याच्यामधला आर पण नॉर्मलपेक्षा म्हणजे 13 एम एमपेक्षा टॉलर होतो. तर दॅट इज ऑल्सो इंडिकेटिव्ह की लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झालेली आहे. त्यानंतर हे जे काही लेफ्ट व्हेंट्रिकलला डिनोट करणारे जे लीड्स आहेत म्हणजे व्ही फाईव्ह व्ही सिक्स, ह्याच्यामध्ये एस टी डिप्रेशन टी वेव इन्व्हर्जन असतं, त्याला म्हणायचं लेफ्ट व्हेंट्रिक्युलर स्ट्रेन पॅटर्न. व्ही फाय आणि व्ही सिक्समध्ये एस टी डिप्रेशन विथ टी वेव इन्व्हर्जन असतं, त्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर स्ट्रेन पॅटर्न म्हणायचं. त्यानंतर लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन असतं. लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन म्हणजे हा जो काही ए व्ही एल आहे हा पॉझिटिव्ह होतो आणि थर्ड लीड जो आहे तो निगेटिव्ह होतो, त्याला म्हणायचं लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन. म्हणजे ॲक्सिस लेफ्टकडे गेलेला आहे त्यामुळे थर्ड निगेटिव्ह होतो, थर्डमध्ये एस येते आणि ए व्ही एलमध्ये क्यू आर येते. तर हे जर फाइंडिंग असेल तर लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन असतं आणि आर एस विथ एस ग्रेटर दॅन आर इन थर्ड लीड. हा थर्ड लीडसुद्धा कुठे आहे तर इथे आहे, तर त्याच्यामध्ये एस ग्रेटर असतो आरपेक्षा कारण इकडे निगेटिव्ह ॲक्सिस तिकडे गेल्यामुळे इकडे निगेटिव्ह डिफ्लेक्शन त्याचं दिसतं आणि त्यामुळे एस मोठा असतो. तर हे सगळे फाइंडिंग्स असतात लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीमध्ये. आपण एक ई सी जी पाहूया. हा एक ई सी जी आहे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीचा. तर पहिला रूल सांगितला आपण व्ही वन आणि व्ही फाईव्ह यांची जी टोटल आहे इट शूड बी मोर दॅन 35. आता एक ब्लॉक पाच आहे तर हे असे पाच ब्लॉक म्हणजे हे 25, 5, 30, सहावा, सातवा 35 आणि थोडंसं अजून तीन चार ब्लॉक्स जास्त आहेत. म्हणजे 35 एम एमपेक्षा व्ही फाईव्हमधला आर आणि व्ही वनमधला एस यांची टोटल 35 जास्त आहे, म्हणजे इथे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे. त्यानंतर ए व्ही एल जो आहे तो ए व्ही एल 11 एम एमपेक्षा मोठा आहे, म्हणजे दोन ब्लॉकपेक्षा मोठा आहे. जवळजवळ हा तीन ब्लॉक आहे, 13-14 एम एम आहे. ए व्ही एल हा लेफ्ट व्हेंट्रिकलच्या बाजूला असणारा लीड आहे त्यामुळे तो टॉलर दिसतो. तसाच ए व्ही आरमधला एस, ए व्ही आरमधला निगेटिव्ह वेव ही सुद्धा प्रॉमिनंट, म्हणजे 14 एम एमपेक्षा
जास्त असते, एस कॉम्पोनंट नेगेटिव कॉम्पोनंट 40 mm पेक्षा जास्त असतो, म्हणजे 3 मोठे ब्लॉक्स एवढा असतो किंवा त्यापेक्षा मोठा असतो. आणि लास्ट पण म्हणजे याच्यामध्ये ॲक्सिस डेव्हिएशन असतं लेफ्ट साईडला, लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन म्हणजे ए व्ही एल पॉझिटिव्ह असतो आणि थर्ड लीड निगेटिव्ह असतो. लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन म्हणजे राईट साईडच्या लीड्स म्हणजे थर्डमध्ये एस टॉल असतो, थर्ड लीड नेगेटिव्ह आणि ए व्ही एलमध्ये आर टॉल असतो पॉझिटिव्ह. तर हे दोन फाइंडिंग्स पाहून आपल्याला लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन समजतं. आणि लास्ट बट नॉट लीस्ट म्हणजे टी वेव इन्व्हर्जन, एस टी डिप्रेशन विथ टी वेव इन्व्हर्जन, हे V5 V6 आपल्याला जे काही लॅटरल किंवा लेफ्ट साईडचे लीड्स आहेत V5 V6 ह्याच्यामध्ये एस टी डिप्रेशन दिसतं. तर हे सगळे फाइंडिंग्स डिनोट करतात की देअर इज लेफ्ट ॲक्सिस डेव्हिएशन विथ लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी.